मी माझ्या मराठवाडा विभागातून बीड जिल्ह्यातून माजलगाव मतदारसंघामधून उपोषण करतो म्हणून या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये माझ्या समाज बांधवाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी या उपोषण स्थळी उपोषण करतो म्हणून मी उपस्थित झालेलो आहे. खरं म्हणजे आमच्या धनगर समाजाला 78 पासूनचा हा लढा आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये तरतूद केलेली आहे एसटी आरक्षणाची, पण या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी आम्हाला 78 वर्षापासून आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. हा लढा आमचे पूर्वजापासून आम्ही लढतोय, पण आमचा समाज भोळा बाबडा मेंढपाळ मजूर कष्टकरी शेतकरी वर्ग असल्यामुळं कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं महाराष्ट्रामधल्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी आमच्या समाज बांधवांची दाद दिली नाही. त्यांच्यावर अन्यायकारक तर अन्यायच केला म्हणायचं, पण आज आमचे युवक थोडं शिक्षणामध्ये थोडं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. या लढ्याला आता अंतिम स्वरूप आलेलं आहे. कालच आमची समिती मुंबईला गेली असता मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की 4 दिवसामध्ये आम्ही तुमचा काहीतरी निर्णय घेऊ, पण जोपर्यंत मुख्यमंत्री आमचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा हे आमचं उपोषण सुटणार नाही. अन्याय केला जे 2014 देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. आज 10 वर्षे झाले, आज भोळा बाबडा समाज त्यांना मतदान करतोय, त्यांना राज्यामध्ये सत्ता आम्ही प्रदान करतोय, मतदान करतोय, केंद्रामध्ये त्यांना सत्ता खासदारांना त्यांच्या मतदान करतोय, पण आम्हाला 10 वर्षापासून आज 10 वर्ष झाले आम्हाला कटलाय, त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही. आता जर त्यांनी आम्हाला जर आरक्षणाचं गाजर दाखविलं तर अख्ख्या महाराष्ट्रामधून धनगर समाज सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन प्रत्येकी एक एक धनगर समाजाचा कार्यकर्ता 3-3 गाजर घेऊन मुंबईला जाणार आहे. आम्हाला जसं गाजर दाखविलं तसं आम्ही येत्या निवडणुकीमध्ये संविधानाच्या मार्गातून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला 3-3 गाजर प्रत्येकाला आम्ही येत्या विधानसभेमध्ये गाजर घेऊन तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमची मागणी मान्य नाही झाली. आता ही लढा आमचा 78 वर्षापासून आहे. आता जर मागणी नाही मागण्यात आली तर त्यांना ही मागणी त्यांना खूप महागात पडेल आणि त्यांना सत्तेहून पाय उतार केल्याशिवाय आमचा धनगर समाज बांधव राहणार नाही. गेल्या 9 तारखेपासून आम्ही ना नेता ना पक्ष, धनगर एसटी आरक्षण हेच लक्ष या एकमेव उद्देशाने आम्ही महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातून 6 धनगर समाज बांधव पंढरपूरच्या या पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन उपोषणाला बसलो आहोत. आज उपोषणाचा 11वा दिवस आहे. आज आमच्या 6 उपोषणकर्त्यांची प्रकृती अस्थिर आहे. साधारणपणे योगेश धरम नावाचा आमचा सहकारी 2 दिवसापूर्वी ऍडमिट केला, त्यानंतर काल माऊली हळणवर या सहकाऱ्याला ऍडमिट केले, आज गणेश केसकर नावाचा सहकारी आज ऍडमिट आहे. असे 3 उपोषणकर्ते अतिशय त्यांची तब्येत खालावलेली आहे. सरकारशी आमच्या समितीच्या 2 चर्चा झालेल्या आहेत. एक चर्चा या ठिकाणी झाली, त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आमची एक मुंबई येथे मीटिंग आयोजित केली आहे आणि या मीटिंगच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. ती फार जुनी मागणी आहे, परंतु आतापर्यंत अनेक वेळा मुंबई मंत्रालय येथे बैठका झाल्या. या बैठकाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला प्रलोभने दाखवण्यात आली आणि आमचा समाज त्या बाबतीत अयशस्वी झाला. परंतु हा लढा अतिशय जाणीवपूर्वक आपल्या धनगर समाजातील नवतरुणांनी सुशिक्षित मित्रांनी हा लढा उभा केला आहे. ह्या लढ्याच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला आमची एकच विनंती आहे, आमचा 11वा दिवस उपोषणाचा आहे. आम्ही उपोषणाला बसतानी सर्वांनी हे सांगितलं आहे, आम्ही आमच्या कुटुंबाला पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसून आम्ही निघालो आहे. येऊ तर एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊ, अन्यथा आमचा शेवटचा
दिवस शेवटचा विधी हा चंद्रभागाच्या तीरी होईल अशी विनंती आम्ही या आधी सरकारला केली. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही, आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आमचा जीव कासावीस होतोय. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी अत्यंत महाराष्ट्रातील धनगर समाज अतिशय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलाय. या ठिकाणी आतापर्यंत 2 युवकांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, एका युवकांनी रॉकेल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या महिला भगिनींनी या ठिकाणी एक पाण्याची टाकी त्या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न केला. असंख्य समाज बांधव आमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, परंतु आम्ही संवेदनशील मार्गाने संविधानाच्या पद्धतीने आंदोलन करीत आहोत. आमची सरकारला विनंती आहे, आमच्या सहनशीलतेचा तुम्ही अंत बघू नका. आमचं त्वरित एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट आमच्या हातात द्या, आणि जर तुम्ही आमचं एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट आपल्या हातात दिलं तर तुमच्या जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत तुमचे आम्ही जे देव पुजतोय या देवाच्या बरोबरीने तुमचेही फोटो आमच्या देवऱ्यात पुजू अशी विनंती आमच्या समाज बांधवाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.